म्हणजे माझी मी सिरियस नाटकं पण केलेली आहेत, मी सिरियस काम पण केली आहे चित्रपटामध्ये वगैरे, पण पण कॉमेडीच काम प्रकर्षाने माझं जास्त आलेलं आहे, त्याच्यामुळे एक विनोदी अभिनेता अशी कुठेतरी एक अशी ओळख नक्कीच झाली आहे. पण ह्या नाटकामध्ये तसं अजिबात नाही आहे. खूप वेगळ्या धाटणीचं नाटक आहे जे आत्ता गरज आहे ह्या काळासाठी किंवा ह्या जनरेशनसाठी, किंवा त्यामुळे नक्की बघायला या. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. दिवसाची सुरुवात खरंच खूप सुंदर झाली आहे, कारण का मित्र म्हणून की मी खूप दिवसानंतर रंगभूमीवर आलो आहे आणि अशा रंगभूमीवर एक सुंदर आणि गोड असं नाटक येत आहे जे आजच्या जनरेशनला किंवा आजच्या जनरेशनचा कान पिळणारा नाटक बोलू शकतो, फ्रेंड रिक्वेस्ट. आणि त्याच नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीमध्ये मुरलेला असा कलाकार म्हणजे आशिष दादा माझ्यासोबत आहे. दादा, कसं आहेस तू? खूप खूप मस्त, खूप. आणि सगळ्यात आधी तुला आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा, काय सांगशील फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे आत्ताच्या काळातली मित्र बोलेन की बोलतात ना गरज, काळाची गरज असं बोलायला नको, किंबहुना फ्रेंड रिक्वेस्ट या सगळ्यांना आहेत, ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केल्यात, काय काय लोकांनी डिक्लाईन सुद्धा केल्यात. काय सांगशील एकंदरीत फ्रेंड रिक्वेस्ट बद्दल आणि आपल्या नाटकाच्या संपूर्ण थीम बद्दल? नाटकाची गोष्ट किंवा असं मी आता लगे हे नाही ओपन नाही करू शकत, जास्त सिक्रेटिव्हली होते नाही अर्थात, कारण कसं आहे की हा नक्कीच फ्रेंड रिक्वेस्ट या नावानं कदाचित असं वाटत असेल की हे ह्या जनरेशनचं नाटक आहे. हे ऐकतात तितकं जरी खरं वाटत असलं तरी, पण मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातल्या किंवा प्रत्येक काळातला ऑडियन्स जो असेल ना तो ते कुठेतरी आपल्याशी रिलेट करणारं असं नाटक आहे, कारण एक नात्यावरती सांगणारी अशी गोष्ट आहे. आता ती काय आहे ते नाटक बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. आणि एकतर ते प्रसाद दाणी ह्या लेखकाने उत्तम खूप सुंदर असं नाटक रंगभूमीवरती आणलेलं आहे, लिहिलेलं आहे, आणि वन ऑफ द प्रचंड अनुभवी दिग्दर्शक आपले कुमार सोनी सर, त्यांनी हे नाटक दिग्दर्शित केलेले आहे. आणि मला असं वाटतं की ह्या नाटकाला अशोक पत्की काकांचं संगीत लाभलेलं आहे, गुरु ठाकूरने गाणं लिहिलेलं आहे, आणि नेपथ्य आजचा आघाडीचा नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य केलेले आहेत, प्रकाशन स्वतः कुमार सोनी सरांनी केलेले आहे, आणि आम्ही चौघं कलाकार, मी अजय पोरकर स्वतः, त्याच्यानंतर प्रियांका तेंडुलकर आणि अतुल महाजन असे चौघड्या नाटकामध्ये आहोत. सो ही सगळी भट्टी इतकी छान सुंदर जमून आले ना, आणि इतकी मोठी मोठी नावं ह्या नाटकाला लागली आहेत, ह्या त्याच्यामुळे ह्या संपूर्ण ह्या अशा नाटकामध्ये आपण त्याचा एक भाग आहोत, याचा खूप आनंद आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. सो 25 तारखेला आम्ही ही फ्रेंड रिक्वेस्ट घेऊन येतोय आणि तुम्हाला आम्ही नक्कीच पाठवते, तर ती नक्कीच तुम्ही एक्सेप्ट कराल याचा आम्हाला खात्री आहे, आणि नाटकाबद्दलचा अभिप्राय तुम्ही सगळ्यांनंतर टॅग कराल याचीही खात्री आहे. नाही, मी जसं तू बोललास की खरंच खूप मोठ्या मोठ्या माणसांचं नाव या नाटकाच्या मार्फत जोडलेलं आहे. मी याच कलाकारांसोबद्दलचं तुला विचारत आहे की अजय दादा आहे, अतुल सर आहे, त्याच्यानंतर प्रियांका आहे, किती भारी वाटतं या मातब्बर कलाकारांसोबत आपण काम करतो आणि आपण सुद्धा त्यांच्यासोबत चांगल्यापणे रुळतो. काय सांगशील एकंदरीत या सगळ्या भट्टीबद्दल? नाही, बरोबर आहे की अजय पुरकर सध्या त्याच्या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे आणि त्याचं उत्तम एक तर अभिनेता आहे तो, त्याच्यावर मी पहिल्यांदाच काम करतोय, पण खूप चांगला अनुभव आणि खूप मजा येते त्याच्यावर काम करताना सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, तू उत्तम गायक आहे, त्याच्यामुळे एक तो एक काय म्हणतो ना एक चेरी ऑन द केक आपण जो म्हणतो ना, तसं एक नाटकामध्ये त्याचं एक गाणं पण असणार आहे, आणि तो एक तो उत्तम गातो, म्हणजे आम्हाला सुद्धा ते कधी कधी ऐकताना आम्ही त्याच्यात हे काय म्हणतो आम्ही तल्लीन होऊन जातो, आम्ही तो जेव्हा गातो तो तेव्हा ते तर आहेच. आणि प्रियांका तेंडुलकर म्हणशील ना तर ती खूप नवीन जरी असली तरी, आणि आता एक तिची सिरियल पण सुरू आहे त्याच्यामुळे तिचाही फॅन फॉलोईंग खूप आहे, पण ती प्रचंड मेहनती आणि प्रचंड अभ्यासू आहे आणि प्रचंड मेहनती आहे. म्हणजे ही गोष्ट एखादी गोष्ट रिहर्सल करायची असेल ना तर ते आपण करूया, परफेक्ट होईपर्यंत करूया, हे जे आहेत ना ते असं असेल ना तर मला सुद्धा आम्हाला म्हणजे कारण आम्ही त्याच रिहर्सलच्या प्रोसेसमधून आलेलो आहोत ना, अगदी संतोष पवारपासून नाटकं एकत्र केले, त्याच्यामुळे रिहर्सल का येत नाही का होत नाही आहे हे जे आहे ना, ही जी प्रोसेस आहे ना त्या प्रोसेसमधली ती आणि प्रचंड अभ्यास आणि मेहनती आहे, त्याच्यामुळे तिच्यावर काम करताना सुद्धा मजा येते. म्हणजे ती कधी कधी सांगते दादा आपण हे असं घेऊन बघूया का, आपण अरे करूया ना अभिंदास काही प्रॉब्लेम नाही. सो हे जे आहे ना त्याच्यामुळे काम करायला आणखीन मजा येते. आणि अतुल पण सिनियर आहे, म्हणजे तो सिरियलमधनं काम करत आहे, पण त्याच्यात कुठेही त्याच्याशी वागताना बोलताना कुठे अशी सिनियरिटी जाणवत नाही. त्याने मला पहिल्यांदा सांगितलं, मी त्याला आधी तुम्हाला तुम्ही वगैरे बोलायचो होतो, म्हणाले की बघ आशिष मी आहे मोठा पण तुम्हाला ना अतुल बोल, मला काही प्रॉब्लेम अरे तुरे कर. मी म्हटलं ठीक आहे. तर हा पहिले कम्फर्ट झोन आहे ना, पहिल्या दिवसापासून त्यांनी बनवला, त्यामुळे काम करताना खूप मजा येते, आणि इनमिन चौघड मी नाटकामध्ये आहोत त्याच्यामुळे खूप मजा येते. म्हणजे असं बोललं काही हरकत नाही की जेव्हा आपण नाटकामध्ये बोल, सिनेमामध्ये बोल किंवा अजून कोणत्या अदर ऍक्टिव्हिटी, जे आपले कलाकार जेवढे आपल्यासोबत कम्फर्ट असतील तेवढीच मजा येते काम करायला सुद्धा. काय सांगशील एकंदरीत, आता आम्ही तुमची रंगीत तालीम बघणारच आहोत, आज आपला प्रोमो शूट होणार आहे, आणि पहिला शो जो
मुंबईमध्ये वगैरे नसून पुण्यामध्ये असणार आहे. किती भारी फिलिंग आहे, कारण का असतं ना की बुवा नाटक कुठेही येऊ दे पण पुण्याच्या प्रेक्षकांना जेव्हा नाटक आवडेल तेव्हा त्या नाटकाला 100% दाद मिळेल असं बोलू शकतो. हो हो, नाही अर्थात असं आत्तापर्यंतचं असं जे काही गोष्टी आहेत की एकदा पुण्यात आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना आवडलं की मग त्याची चर्चा खूप होते आणि मग ते मुंबईमध्ये त्याचं काय म्हणतात तिथे एक चर्चा होऊन जाते. तर ते आहे, पण मी अगदी सांगू का, माझं हे 16वं नाटक आहे आणि ह्या माझ्या सगळ्या नाटकाचा शुभारंभ आपल्या मुंबईतच झालेला आहे, पण हे पहिलं नाटक आहे ज्याचा शुभारंभ पुण्यात होते. त्याच्यामुळे एक वेगळी एक मजा आहे. आणि म्हणजे नाटकाचं म्हणशील ना तर एकंदरीत तू बघतोय सगळे इतकं छान पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे खात्री आहे की म्हणजे आम्हाला सुद्धा आता नाटक करताना किंवा आम्हाला पण जाणवतो किंवा ते इतक्या गोष्टी लेखकाने पेरल्या पण आहेत आणि तितक्याच दिग्दर्शकाने त्या इतक्या त्या अधोरेखित केल्या आहेत ना, त्याच्या मुवमेंट्स किंवा काय ना ते करताना आम्हाला सुद्धा जाणवतो ना की अरे नाही यार, म्हणजे म्हणतो ना की आपण सुद्धा ते पूर्णपणे नाटकामध्ये ते इन्वॉल्व्ह होऊन जातो हळूहळू. सो ते काम करायला खूप मजा येते. कारण मी आतापर्यंत कसं झालं, मी आतापर्यंत ना म्हणजे माझी मी सिरियस नाटकं पण केलेली आहेत, मी सिरियस काम पण केली आहे चित्रपटामध्ये वगैरे, पण कॉमेडीज काम प्रकर्षाने माझं जास्त आलं आहे, त्याच्यामुळे एक विनोदी अभिनेता अशी कुठेतरी एक अशी ओळख नक्कीच झाली आहे. पण ह्या नाटकामध्ये तसं अजिबात नाही आहे. अच्छा, या नाटकामध्ये कम्प्लीट वेगळा रोल आहे, विनोदी अभिनेता किंवा विनोदी हा कॅरेक्टर नाही आहे, तो हॅपी गो लकी टाईप असं ते कॅरेक्टर आहे. सो त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील, पण कॉमेडी म्हणून असं नाही आहे काय त्याच्यामध्ये. तो तितकाच इमोशनल आहे, तितकाच त्याला माणुसकी आहे, तितकाच नात्याची किंमत करणारा आहे आणि इथून खरं आहे ते कॅरेक्टर करताना. आणि खूप असं छान इमोशनल असं कॅरेक्टर आहे, त्यामुळे मला करायला सुद्धा ते खूप मजा येते आणि खूप बरं वाटते, खूप छान वाटते. बरं, मग असं बोललं काय हरकत नाही की आशिष दादांनी नाटकाबद्दल तर काही सांगितलं नाही आहे आपल्याला पाहिजे तसं, पण तो एवढं नक्की बोललंय की माझ्या दरवेळीचं ज्या गोष्टीमुळे माझी ओळख आहे कॉमेडी अभिनेता म्हणून ती थोड्याफार प्रमाणात इकडे पूर्णपणे बदलणार. मी मुद्दाहून गोष्ट काही मी सांगत नाही सांगितली अशासाठी की ती गोष्ट सांगितली की त्यातला जो USP आहे तो जर निघून जाईल, आणि मला असं वाटतं की तो USP तो सस्पेन्स तसाच आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये राहावा. फक्त एवढंच सांगेन की खूप वेगळं धाटणीचं नाटक आहे जे आत्ता गरज आहे ह्या काळासाठी किंवा ह्या जनरेशनसाठी, किंवा त्यामुळे नक्की बघायला या. म्हणजे ज्या दिवशी 25 तारखेला पुण्यामध्ये या नाटकाचा शुभारंभ होणार आहे त्याच दिवशी दादा सवाई गंधर्व सुद्धा होणार आहे. बालगंधर्व म्हणजे किती योग जुळून आला आहे. खरंच दादा खूप भारी वाटत असत गप्पा मारून. तुर्तास मी तुला सुट्टी देतो, कारण का अजून बाकीचे पत्रकार मित्र आहेत त्यांना सुद्धा गप्पा मारायच्या. नक्की 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 नक्की. आता काय प्रेक्षकांना सांगशील की काय वेगळा क्रिस्प आणि वेगळा टच या नाटकामधून बघायला मिळेल? एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला ना म्हणजे इमोशन्स तर आहेत, पण नात्याची किंमत करणारा पण नाटक आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं ना की खूप छान ह्याचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुळातच स्क्रिप्ट इतकं छान लिहिलं गेलं आहे ना की ती जी वाक्य बोलताना सुद्धा खूप छान वाटतं, खूप मजा येते. आणि त्या वाक्याला न्याय देण्यासाठी दिग्दर्शकाने ज्या मुवमेंट्स मानल्या आहेत ना त्याच्यामुळे ना ते आणखीन करायला सुद्धा इतकं ते मजा येते ना त्या गोष्टी करताना. सो आम्ही सुद्धा खरंच खूप सगळे एक्साइटेड आहोत की ह्या कधी एकदा 25 तारखेला नाटकाचा आपला पडदा रुपेरी पडदा बाजूला होतोय. 2-3 दिवस बाकी आहेत फक्त, परवाच आहे. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट खूप आहे की कधी एकदा तो पडदा आपला रुपेरी पडदा बाजूला होतो आणि समोर असे सगळे प्रेक्षक बसले आणि हे कॅमेरे आपले स्पॉट्स लाईट्स पडत आहे ह्याची. कारण मी आता जवळजवळ 2018 गलती से मिस्टेक नाटक केलं होतं आणि ते तद्दन आउट अँड आउट कॉमेडी नाटक होतं. त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स मला मिळाले होते ते सगळे. पण हे जरा एक वेगळ्या धाटणीचं नाटक आणि मी ह्याच्यासाठी मी कुमार सोनी सर आहेत त्यांचं मी खरंच खूप आभार मानेन की त्यांनी ह्या रोलसाठी माझा विचार केला आणि माझ्या तेवढा विश्वास ठेवला आणि ते माझ्यासाठी ह्या रोलसाठी खूप आग्रही होते की मला आशिषच पाहिजे. सो त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो की एक असं छान उत्तम नाटक की माझ्या या सगळ्या ज्या बायोडेटामध्ये अजून एक चांगल्या नाटकाची एक नोंद झाली. नाही खरंच खूप भारी वाटत. तुर्तास दादा तुला मी सुट्टी देतो आणि खरंच खूप धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी पण नाटकाला यायचं. नक्कीच नक्कीच नक्कीच. ओके.